नमस्कार किचन की तुमचे स्वागत तर आज आपण नॉनव्हेज ची पूर्ण थाळी पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होईल अशी तर इथे नॉनव्हेज बनवण्यासाठी मी साधारण अर्धा किलो इतकं मटण घेतलंय हे मटन साधारण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यात मी साधारण अर्धा चमचा हळद घातली आहे त्याचबरोबर यावर आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आता हळद व मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित हे मटण एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे मटण आपण हळद व मिठात व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवणार आहोत आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी थी बाजूला ठेवून देणार आहोत असं मटण मॅरिनेट करून घेतलं की लवकर शिजतं आणि हळद व मिठाने या फक्त मटणाला किंवा अळणी रश्शाला चव खूप छान येते तरी ते दहा मिनिटे झाली आहेत आता हे मटण आपण शिजण्यासाठी कुकरमध्ये घालणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं हे तेल व्यवस्थित आता आपण गरम करून घेणार आहोत तेल गरम झालं की यात मी एक चमचा आलं लसूण व कोथिंबीरीची पेस्ट घालतीये ही पेस्ट आपण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात ही पेस्ट व्यवस्थित परतून झाली की आता आपण जे मटन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालणार आहोत आणि आता गॅसची फ्लेम ही हाय हीटवर ठेवून आपण हे मटन व्यवस्थित एकदा परतून घेणार आहोत तुम्ही हवं तर असं मटण शिजवत असताना यात दोन ते तीन प्रकारचे गरम मसाले किंवा खडे मसाले देखील वापरू शकता पण आजच्या या भाजीमध्ये मी कुठल्याही प्रकारचे गरम मसाले अजिबात घालणार नाहीये ही भाजी आज अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त दोनच साहित्यापासून वाटण बनवून आज आपण पाहणार आहोत आणि तीही चवीला तितकीच जबरदस्त होणार आहे तरी ते तुम्ही पाहू शकताय मटणाला हळद व मिठामुळे थोडंसं पाणी सुटलंय आता हे मटण व्यवस्थित इथे परतून झालंय तुम्ही पाहू शकता या मटणाला हळद मिठाने थोडंसं पाणी सुटलंय पण यावर आता आपण एक ताट ठेवणार आहोत आणि या ताटामध्ये साधारण ग्लासभर इतकं पाणी घालणार आहोत पण लक्षात असू द्या की खालच्या मटणामध्ये सुरुवातीला पाणी एकदम घालायचं नाहीये आता इथे हे ताटातील पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आणि तुम्ही मटणामध्ये पाहू शकता की भरपूर प्रमाणात स्टॉक तयार झालाय तर हे ताटातील पाणी या मटणामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे पाण्याचा अंदाज येतो तर इथे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर हे पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी यात पुन्हा साधारण अर्धा ग्लास इतकं गरम पाणी वापरलं आहे तर हे पाणी मटण शिजण्यासाठी पुरेसं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरच्या तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या आहेत आचेवर आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला त्याचं झाकण उघडायचं आहे आता जोवर आपली भाजी ही दुसऱ्या गॅसवर शिजली जाती आहे किंवा कुकरच्या शिट्या होत आहेत तोवर एका गॅसवर आपण मसाला भाजून घेऊयात तर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे कांद्याला मधून अशा चिरा पाडून घेतल्या आणि एका फोर्कच्या सहाय्याने आता हा कांदा आपण छान काळा होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर आता इथे हा कांदा माझा भाजून तयार झाला त्याच पद्धतीने आता मी इथे ही सुक्या खोबऱ्याची एक लहानशी वाटी घेतली आहे ती देखील छान भाजून घेणार आहोत कांदा व खोबरं असं भाजून घेतलं की भाजीला चव खूप छान येते आणि फक्त हे जरी भाजून वापरलं की त्याने चव इतकी छान येते की या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचे गरम मसाले किंवा खडे मसाले तुम्हाला घालण्याची आवश्यकता अजिबात पडणार नाही तरी ते तुम्ही पाहू शकता सुक खोबरंही मी भाजून घेतलंय आता हे दोन्हीही जिन्नस आपण व्यवस्थित थंडे करून घेऊयात तर आता हे दोन्ही पदार्थ थंडे झाल्यानंतर या प्लेटमध्ये मी कोथिंबीर आलं व लसूण घेतलंय आणि सुके खोबऱ्याचे काप करून घेतले तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि याची सुरुवातीला पाणी न घालता छान बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात सुरुवातीला या वाटणामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये तरी ते आता एकदा मी हे वाटण छान बारीक वाटून घेतलं पण अगदी घोडभर पाणी घालून पुन्हा याची छान बारीक अशी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत तरी ते आपली ही पेस्ट बनवून तयार झाली आहे त्याचबरोबर आपण जे मटण शिजण्यासाठी ठेवलं होतं ते देखील व्यवस्थित शिजलेलं आहे आणि कुकरही पूर्णपणे थंड झाला आहे तर आता आपण झाकण उघडून पाहूयात तर तुम्ही इथे पाहू शकता की हे मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि जो मटणाचा अळणी रस्सा आहे तो देखील भरपूर प्रमाणात तयार झाला आहे तुम्ही हवा तर हेच यातील फिक्के पीसेस आणि थोडस ह्या अळणी रस्सा बाजूला काढून ठेवू शकता तर आता आपण इथे फोडणी द्यायला घेऊयात तर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे इतकं तेल घेतलंय तेल आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत तर इथे आता हे तेल व्यवस्थित गरम झालंय यात आता मी साधारण दीड चमचा इतकं लाल तिखट वापरलंय त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा सुहाना मटण मसाला वापरलाय आता हे कोरडे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि नंतर यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे वाटण व वा कोरडे मसाले जे आपण तेलात परतले होते ते छान तेल सेपरेट होईपर्यंत किंवा पुन्हा याला तर तेल बाजूला होईपर्यंत हे मसाले आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत कारण जर असं हे वाटण तळून नाही घेतलं तर भाजीला तरी तर अजिबात येणार नाही आता हे मसाले थोडेसे खाली लागत होते किंवा तळाशी लागत होते म्हणून यात पुन्हा अगदी घोडभर पाणी घातलं आणि हे मसाले आपण पुन्हा छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकता या वाटणाला व्यवस्थितपणे तेल सुटलेलं आहे तेलाचा तवंग अगदी वरती वेगळा झालेला दिसतोय तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यात जे आपण मटण शिजवून घेतलं होतं त्याचं फक्त सुरुवातीला पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यात जे मटणाचे पीसेस राहिले होते ते आता यात आपण घालणार आहोत आता यात मी पूर्णपणे हे हाय मटणाचा रस्सा आणि हे मटणाचे पीसेस पूर्णपणे या भाजीत घातलेत आणि पुन्हा थोडंसं गोडभर पाणी घातलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता या भाजीला आपल्याला एक छान अशी दणकून उकळी काढायची आहे तर तुम्ही इथे या भाजीला उकळी आलेली नाहीये तरीही पाहू शकताय की भाजीला तरी खूप सुरे आहे तर आता यामध्ये मा मला थोडीशी मिठाची गरज वाटत होती म्हणून मी आता अगदी किंचितचं मीठ घातलंय पण आपण जेव्हा हे मटन शिजवून घेतलं किंवा जेव्हा मटन मॅरिनेट करून घेतलं तेव्हा देखील यात मीठ वापरलं होतं त्यामुळे मिठाची गरज असेल तरच मीठ वापरा आणि ही आजची भाजी मी इथे थोडीशी पातळसर ठेवली आहे कारण या भाजीसोबत आज आपण ज्वारीच्या भाकरी बनवणार आहोत म्हणून भाजीचा रस्सा थोडासा पातळसर ठेवलाय तरी इथे या भाजीला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीवर तरी खूप सुरेख पद्धतीने आली आहे भाजीला रंगही अप्रतिम आणि ही भाजी देखील खूप छान अशी झालेली आहे अगदी कमी आणि पटकन होईल अशी ही आजची भाजी आपण पाहिली पण ही भाजी खरंच चवीला खूप छान लागते तर तुम्ही ते भाजी पाहू शकताय आता मी ही भाजी ह्याच पद्धतीने पुन्हा साधारण सात ते आठ मिनिटे व्यवस्थित उकळून घेणार आहे आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही भाजी आता इथे छान उकळून तयार झाली आहे आता ही भाजी आपण साईडला ठेवूयात आणि तोवर ज्वारीच्या भाकरी करायला घेऊयात तर इथे मी ताटामध्ये साधारण तीन ते चार मुठी इतकं चा हे ज्वारीचं पीठ घेणार आहे हे पीठ मी एकदा व्यवस्थित चाळून घेतले बऱ्याचदा ज्वारीच्या भाकरी करत असताना अगदी एका एका भाकरीच भाकरीचंच पीठ घेतलं जातं आणि त्यात पाणी घालून त्याचा गोळा म्हणून तो गोळा व्यवस्थित म्हणून त्याचीच भाकर बनवली जाते पण मलाही अजून इतक्या परफेक्ट भाकरी येत नाहीत किंवा करायला खूप अवघड जातात म्हणून मी इथे चार ते पाच भाकरींचं पीठ घेऊन ते एकत्र एकदाच मळून घेत असते अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय आणि नंतर त्यातील फक्त एका भाकरीचं पीठ साईडला ठेवून बाकीचं सगळं पीठ हे मी बाजूला ठेवत असते अगदी या पद्धतीने आणि आता जे आपण एका भाकरीचं पीठ घेतलं होतं त्याच पिठाला थोडं थोडं करत पाणी लावायचं आणि तितकंच पीठ मळून घ्यायचं कारण ज्वारीचे पिठाचं जे आहे ते जेवढं जास्त मळून घ्याल तेवढी त्याची भाकर छान येते पण मला तर अजून ही प्रोसेस खूप अवघड वाटते किंवा खूप वेळ खऊ वाटते म्हणून मी या पद्धतीने ज्वारीचं पीठ भिजवून ठेवत असते त्याने काय होतं की आपली ही जी पीठ मळण्याची जी क्षमता आहे किंवा जी क्रिया आहे ती थोडी कमी करावी लागते आणि ज्वारीचं पीठ अगदी तीन चार मिनिटही मुरलं तरी छान भाकरी होतात तर आता या पद्धतीने आता आपण भाकर करायला घेऊयात अगदी तुम्ही व्हिडिओत पाहताय त्या पद्धतीने दोन्ही हाताच्या सहाय्याने सुरुवातीला ही भाकर थोडीशी करून घ्यायची आणि नंतर ताटामध्ये पीठ घालून ही भाकर अशी थापून आपण बनवून बऱ्याचदा ज्वारीच्या भाकरी ह्या खूप मोठ्या मोठ्या बनवल्या जातात पण मोठ्या मोठ्या भाकरी तर ह्या मलाही येत नाहीत म्हणून मी अशा लहान लहानच भाकरी बनवून घेत असते जेणेकरून अगदी उचलायलाही सोप्या होतात भाजायलाही सोप्या होतात तरी ते आता ही भाकर म्हणजे एक बनवून तयार झाली आहे त्याचबरोबर तवा देखील गरम झालाय अगदी दोन्ही हाताच्या सहाय्याने अलगदपणे ही भाकर आपण या तव्यावर घालणार आहोत आणि व्यवस्थित भाजून घेणार आहोत पण जेव्हा भाकरीची ही जी वरची बाजू असते ती बरेपैकी कोरडी असते तर त्याला असं पाणी लावून घ्यायचं अगदी छान एकसारखं पाणी लावून घ्यायचंय जा। अगदी जास्तच ओलं अजिबात करायचं नाही आहे खूप कमी प्रमाणात पाणी लावायचं पण भाकर पूर्णपणे अशी ओली व्हायला हवी तरी ते आता या भाकरीला मी वरच्या बाजूने व्यवस्थित पाणी लावून घेतलं आणि खालच्या बाजूने आता ही भाकर व्यवस्थित भाजली जाते आता जोवर ही भाकर भाजली जाते तोवर आपण दुसऱ्या भाकरीची देखील तयारी करायला घेऊ शकतो म्हणजेच आपण ते थोडंसं पीठ घेऊन ते मळण्यासाठी घेऊ शकतो तर मी इथे या पद्धतीने ही दुसरी भाकर देखील बनवून घेतलेली आहे अगदी वरची भाकर आहे तोवर आपली खालची भाकर इथे रेडी झाली आहे आता आपण ही तव्यावरची भाकर अशी उलटून पाहूयात की भाजली आहेत की नाही तर तुम्ही इथे पाहू शकता की भाकर अगदी व्यवस्थितपणे भाजलेली आहे आणि अगदी खालच्या बाजूनेही ही भाकर व्यवस्थित भाजली गेली आहे आता ही भाकर आपण डायरेक्ट गॅसच्या शेगडीवर ठेवून भाजू शकतो अगदी दोन्ही बाजूंनी भाकर व्यवस्थित भाजली गेली की डायरेक्ट गॅसवर ठेवली की पटकन भाकर फुलते तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता की भाकर अगदी व्यवस्थितपणे फुललेली आहे आणि भाकर खूप छानही झालेली आहे ती चारही बाजूने ही भाकर अशी व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे छान गोल गोल फिरवायची आणि सगळ्या बाजूंनी ही भाकर अगदी व्यवस्थित भाजून घेऊयात तर इथे आता ही एक भाकर भाजून आपली तयार झाली आहे आता याच पद्धतीने आपण ही दुसरी भाकरही भाजून घेऊयात तर आता मी इथे या पद्धतीने ह्या ज्वारीच्या तीन ते चार भाकरी बनवून घेतल्या आहेत आता भाकरी करून ठेवल्या आहेत तोवर आपण पाया सूप करायला ठेवूयात तर इथे पाया सूपसाठी मी कुकरमध्ये साधारण दोन चमचे इतकं तेल घेतलं तेल व्यवस्थित गरम करून घेतलं की त्यात आपण साधारण तीन तमालपत्र घालतोय एक दालचिनीचा तुकडा दोन हिरवी विलायची पाच ते सहा काळी मिरी आणि त्याचबरोबर पाच ते सहा लवंगा घालायचे आहेत हे खडे मसाले व्यवस्थित तळून घ्यायचे खडे मसाले तळून झाले की आता आपण एक चमचा आलं लसूण व पेस्ट घालणार आहोत आणि ही पेस्ट आपण व्यवस्थित एकदा परतून घेऊयात ही पेस्ट परतून झाली की आता आपण अर्धा चमचा इतकी हळद घालतोय आणि ही हळदही तेलामध्ये व्यवस्थित एकदा परतून घेऊयात हाड परतून झाली की आता आपण हे पायाचे पीसेस घालणार आहोत तर हे पीसेस मी साधारण चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेतलेत एकदा कुकरमध्ये घातल्यानंतर हे पीसेस छान परतून घ्यायचे आता यात अगदीच वाटीभर आपण गरम पाणी घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात हे पीसेस परतून झाले की यात आता आपण गरम पाणी घालणार आहोत मात्र लक्षात असू द्या की पायासाठी पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे सुरुवातीला जास्त पाणीही घालायचं जा नाही तर इथे मी फक्त एक ग्लासभर इतकं गरम पाणी वापरलं आहे आणि अगदी सुरुवातीला कमी पाणीच घालायचं आहे कारण ज्यावेळी आपण कुकरच्या शिट्या करून घेतो कारण पाया शिजण्यासाठी खूप जास्त शिट्या घ्याव्या लागतात आता यात चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता पाया शिजण्यासाठी आपल्याला साधारण सात ते आठ शिट्या करून घ्यायच्या आहेत तर ज्यावेळी आपण कुकरच्या शिट्या करायला घेतो तेव्हा जर शिटी वाजली तर कुकरमधून बऱ्याच प्रमाणात हे सूप वाया जातं किंवा खूप जास्त प्रमाणात ओतू जातं तर ते टाळण्यासाठी इथे सुरुवातीला फक्त ग्लासभरच इतकं पाणी घालायचं आणि कुकरच्या सात ते आठ शिट्या किंवा त्यापेक्षा एक दोन शिल्लक अशा शिट्या करून घ्यायच्या तर मी इथे जवळपास नऊ शिट्या करून घेतल्या आहेत आणि हे पायाचे पीसेस अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजूनही सूप भरपूर प्रमाणात आहे तर आता या स्टेजला आपण दुसरं पाणी ऍड करू शकतो तर म्हणून मी इथे साधारण पुन्हा एक ग्लास भर पाणी घालतीये अगदी हे पाणीही गरम केलेलंच आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर या स्टेजला तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही यात पुन्हा चवीनुसार मीठ घालू शकता पण मला मीठ घालण्याची आवश्यकता नाही वाटली म्हणून मी इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातली आणि आता या सूपला आपण पुन्हा एक साधारण ते मिनिटे व्यवस्थित उकळून घेणार आहोत तर इथे या पद्धतीने अगदी कमी साहित्यात आपलं हे पाया सूप बनून तयार झालं आणि आपला आजचा जो बेत होता की मटणाची रस्सा भाजी पाया सूप आणि त्यासोबत ज्वारीच्या भाकरी हा पुर, हा पूर्ण बेत आपला इथे बनून तयार झाला तर तुम्हाला आजचा हा माझा बेत कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका